नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. केंद्र सरकारनं वेगवेगळ्या अल्पबचत योजनांच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी हे वाढीव दर असतील. अर्थ मंत्रालयानं ट्विटरवरून ही माहिती दिली. अल्पबचत योजना, ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजना आणि 5 वर्षाच्या आवर्ती ठेवीवरच्या व्याजदरात 0.4%, तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी PPF आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांच्या व्याजदर 8% करण्यात आला आहे. सध्या हा व्याजदर 7.6% इतका होता. किसान विकास पत्रावर 7.7% व्याज देण्यात येईल. खास मुलींसाठी सुरू करण्यात आलेल्या सुकन्या समृद्धी योजनेवर 8.5% व्याज देण्यात येईल. याआधी हा व्याजदर 8.1% होता. 1 ते 3 वर्षांच्या मुदत ठेवींवर 0.3% जास्त व्याज मिळणार आहे. आगामी निवडणुकांसाठी शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसशी युती करण्याचा प्रयत्न करू असं भारतीय रिपब्लिकन पक्ष बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. याआधी भारिपनं आगामी निवडणुकांसाठी MIM या पक्षाशी युती केली आहे. दरम्यान सरसंघचालक मोहन भागवत यांनी काल नवी दिल्लीत संघाच्या कार्यक्रमात केलेलं भाषण हे जनतेची दिशाभूल करणारं असल्याची टीका आंबेडकर यांनी यावेळी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मेहनतीनं काम करून पक्षाला राज्यातला सर्वात मोठा पक्ष बनवण्याचं आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. कार्यकर्त्यांना आज दिलेल्या संदेशात पाटील यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन पक्षाला मजबूत करणं आणि महिला सशक्तीकरणावर भर दिला. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला पक्षात स्थान दिलं जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. आदिवासी, अनुसूचित जाती जमाती आणि अल्पसंख्याक समुदायांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचं पाटील यांनी नमूद केलं. पुणे जिल्ह्यातल्या भीमा कोरेगाव इथं झालेल्या हिंसाचार प्रकरणी अटक केलेल्या 5 मानवतावादी कार्यकर्त्यांच्या स्थानबद्धतेबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं आज राखून ठेवला आहे. आज यासंदर्भात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपला, मात्र न्यायालय याबाबत पुढच्या आठवड्यात निकाल देणार असून तोपर्यंत 5ही जणांची स्थानबद्धता कायम ठेवण्यात आली आहे. उसाची थकीत रास्त आणि किफायतशीर मूल्य FRP रक्कम व्याजासकट मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज सोलापूर इथं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चाला परवानगी नसल्यानं पोलिसांनी मोर्चेकरी शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर शेतकऱ्यांनी देशमुख यांच्या स्वीय सहाय्यकाला आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं. बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून 21 सप्टेंबर रोजी त्याचं आगमन राज्यात होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागात 21 आणि 22 सप्टेंबर रोजी पाऊस पडेल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या काळात हिंगोली, परभणी आणि जालना जिल्ह्यांसह आसपासच्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. परंतु दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्यात पावसाची शक्यता कमी राहील. शेतकऱ्यांनी या हवामानाच्या स्थितीनुसार शेतीचं नियोजन करावं आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावं असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यात जळगाव रोडवरील किराळा फाटा इथं पुण्याहून रावेरला जाणाऱ्या ST बस आणि पिकअप गाडीचा अपघात झाला. या अपघातात पिकअप गाडीचा क्लिनर गंभीर जखमी झाला असून बसमधील अन्य प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचं वडोद बाजार पोलिसांनी सांगितलं. औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीनं शहरातल्या दुर्लक्षित ऐतिहासिक दरवाजे आणि पर्यटन स्थळांच्या संवर्धनासाठी उद्या आणि परवा शनिवारी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये सर्वप्रथम या ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेनं प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. शहरातल्या नागरिकांनी ऐतिहासिक वास्तूंचं संवर्धन करण्यासाठीच्या मोहिमेत जास्तीत जास्त संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन महापालिका आयुक्त निपुण विनायक यांनी केलं आहे. चीनमधल्या चँगझू इथं सुरू असलेल्या चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू PV सिंधू उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली आहे. पुरुष दुहेरीत मनु अत्री आणि B सुमित रेड्डी यांच्या जोडीला आणि मिश्र दुहेरीत NCK रेड्डी आणि प्रणव जेरी चोप्रा यांच्या जोडीला दुसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमच्या नंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 6:50